हाय आमच्या भावांना बहिणींना, आताच तुमची पूनमताई दाजी आल्यात. आताच घरी आगमन झालंय आमचं. हा, आणि आमचे बरेच भाऊ बहीण पूनमताईला दाजी काय गिफ्ट देणार आहे, काय गिफ्ट देणार आहे वाट बघत असतील. कोण कोण बघतय वाट? बघतात ना वाट? सगळी आतुरतेने वाट बघतात की पूनमताईला दाजी काय गिफ्ट देणार आहे. पण भावांना बहिणींना, तुमच्या दाजीचा खिस्साच मोकळा केला तुमच्या पूनमताईने. दाजीला यायला पेट्रोलला बी पैसा नाही राहिला. पेट्रोलला आता काय सांगायचं? चला जाऊ दे म्हणलं, आता परत टाकू म्हणलं आपण गाडीला पेट्रोल. मग काय आपलं येणार? पण तुम्ही तरी कवा गिफ्ट घेतलंय? कवा जिंदगीत नाही गिफ्ट घेतलं? होय भावांना बहिणींनो, कवाच घेत नाही तुमचं दाजी. मग एखाद्या बारीला घेतलं मग काय फरक पडतोय? मी कुठं काय म्हणलोय का तुला? पण तुमच्या पूनमताईने दाजीकडून असं गिफ्ट घेतलंय भावांना, असं गिफ्ट घेतलंय कि दाजी दाजी तालुक्यातच निम पंक्चर झालं. कोणासाठी केलंय? बायकोसाठीच ना. हा का म्हणला? दुसरं कोणासाठी केलंय? बाबा दुसरं कोणासाठी? इथं तोबा तोबा. तर आमचे भाऊ बहीण बरेच वाट बघत असतील की पूनमताईला दाजींनी काय गिफ्ट घेतलंय. तर आमच्या बहिणींना दाखवणार आहे पूनमताई काय गिफ्ट घेतलंय ती. तर चला आपण गिफ्ट बघायला जाऊ. घरातच जायचं का? घरात नाही, तू ये घेऊन. तोपर्यंत मी गप्पाच्या पाहतो भाऊ बहिणी बरोबर जरा. बर आहे का नाही? चालतंय भावानं बहिणी बरोबर आहे का नाही? आणि काय झालंय भावानं बहिणीनं, गिफ्ट तर बघायचंच आहे आपल्याला. गिफ्ट तर बघणारच आहे, तर आपण आणायचंच आहे. पण काय झालं, शिवन्याला अपूर्वा पिलूला पण आहे ना हे आणायचं होतं. काय त्यांना पण पेंटी आणायच्या होत्या, पण ती हीच झालं नाही. काय म्हणतात, पेंटीला नानच राहिलं नाही. मग तुमचं दाजी गाणं बी म्हणलं नाही, तर तिथं काय करायचं? नानच सोमवार बाजार आमचं आहे ना, मग सोमवारी परत जायचं ना आपल्याला. आता उद्या, आज काय, आज कोणवार? शनिवार. हा आणि उद्या रविवार, आणि सोमवारी आपण परत जाणार. मग शिवण्याचं काय आणायचं? शिवण्याला आपण सोमवारी घेऊन येणार परत. मग कारण आपला बाजार बी आज अन्न होईन. आज काय सामान सोमान काय नाही आणलं आम्ही, फक्त भाजीपाला घेऊन आलो. दाजी भाजीपाला आणला आणि शिवन्याला अपूर्वाला पिलूला. आता तुमचं दाजी तर काय म्हणलं की दरवेळेस पुरींला घेत असतो, तू काय स्वतःला घेत नाही. मग जाऊन दे आज फक्त तुमच्या पूनमताईसाठीच तुमच्या दाजीने खरेदी केली. भावांना बहिणी बरं का? भावांना बहिण खरं सांगायचं माझी, आज तुमच्या पूनमताईने आहे ना बरं का, तिने तुमच्या बाच्यांचा आणि तुमच्या दाजीचा विचार केला. आतापर्यंत तिने स्वतःला आतापर्यंत काय घेतलं नाही. आता तुमच्या माहिती करायला सांगतो, आज लग्नाला किती वर्ष झालं? 12-13 वर्ष झालं. आणि 12-13 वर्ष झाले असताना आतापर्यंत तुम्हाला सांगतो, जी नाही ती वस्तू आज तुमच्या दाजीसाठी आणि बाच्यांसाठी घेतली तिने, पण स्वतःसाठी काहीच नाही तिने घेतलं. अशीच आली. आता तुम्ही तर बघा, आता इथून माग सतत कवा भीती ना गावणारच होती. आणि आमच्या बऱ्याच भावांच्या बहिणींच्या कमेंट असतात की पूनमताई दाजीला शर्ट घ्या, शर्ट घ्या, दाजींचं शर्ट फाटलंय. तर भावांना बहिणींना काय झालं माहितीये का, दाजींचं शर्ट, दाजींना शर्टी हाय तर चांगली घालायला भरपूर, पण दाजी कामात आहे ना घालत्यात शर्टी तशी. आणि मग आपलं म्हणजे व्हिडिओ आपलं कसं रोजची रोज आपण जसं असेल तसंच टाकीत असतो. ते मेकअप फिकअप काय आपण करत बसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ती तसं दिसत. औदा एक ड्रेस येतो तुमच्या दाजीला घालायला म्हणजे वापरायला. शर्टच लय झालं त्याच्यात, 10-15 शर्टच असतील दाजीला, तरी दाजी घालीत नाही का? आता आपण कसं सारखं काम करावं लागतं, म्हणून मला चांगले कपडे घालूशी वाटत नाही. म्हणून फटके कपडे काही वेळेस तुमच्या दाजीच्या अंगाव असतात. आणि तरी पण तुमच्या दाजींनी तुमच्या पूनमताईला गिफ्ट घेतलंय म्हणल्यावर तुमची पूनमताई पण तुमच्या दाजीला गिफ्ट घेणार. पण जरा टायमाने घेणार भावांना बहिणींना? टायमाने घ्याय ना का? तसं काय मी कुठं आताच म्हणलंय का तुला? घेईन मी तुमची पूनमताई पण घेईल दाजींना गिफ्ट. आता आपण तुमच्या दाजींनी तुमच्या पूनमताईला गिफ्ट दिलं म्हणल्यावर, घेतलंय म्हणल्यावर दाजींना तर घ्यावं लागणारच. म्हणजे घेणार तुमच्या पूनमताई नाही असं नाही. पण आता आपण कसं भावांना बहिण पडलो गडी माणूस, आपल्याला कोण बघणार रे? औ काय आपल्याला गिफ्ट असं? नाही नाही मी काय म्हणतोय, मला नकोच गिफ्ट. पण आपल्याला कोण बघणार रे बाहेर? इकडे तिकडे कार्यक्रमाला गेलो, इकडे तिकडे आपल्या अंगावर आपल्याला हाईत दाईक ड्रेस घालायला जरा चकाचक राहायचं. बाकीचं काय विषय मग त्यात? हा आहे का नाही?
बर का भावांना बहिणींना चला म्हणतेल आमचे भाऊ बहीण म्हणतेल की कावा दाखवायच्या पूनम ताई नाही नाही थांबा दाखवणारच आहे कारण तुम्हाला सांगू का गिफ्ट मोठं आहे भावांना बहिणींनो लगेच लगेच दाखवलं म्हणजे सब्र का फल मिठा होत आहे सब्र का फल मिठा होत आहे गिफ्ट जर लगेच दाखवलं तर त्यात काय म्हणतात त्याचा शिवच राहायचा नाही म्हणजे काय त्याचं काय म्हणतात ती काय म्हणतात ती आनंद घेण्याचा आनंद तर आमच्या बहिणींना पण जास्त होणार आहे आणि आमच्या भावांना पण जास्त होणार आहे कारण की पूनमताईचा परिवार खुश राहिला परत पूनमताईची फॅमिली आनंद राहिली पूनमताई आनंद राहिली आनंदी राहिली दाजी आनंदी राहिलं तरी आमच्या युट्यूब फॅमिलीला पण आनंद होतो त्याच्याबद्दलच आमच्या भावांचं बहिणींचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद कारण की आमचे भाऊ बहीण म्हणतात पूनमताई तुमच्या खुशीतच आमची खुशी आहे ह्याच्याबद्दल आता भावांना बहिणींना आता आपण तर कसे जवळजवळ आपण चॅनल खोललेले झाले 6-7-8 महिने होऊन गेलेले बरोबर आहे का नाही पण आठ नऊ महिने होता 8-9 महिने हा तर आमची जशी परिस्थिती म्हणजे आम्ही जसं जसं वर जातोय तुमच्या समोर तुमच्या समोर आम्ही वर जातोय म्हणजे आपलं जी पाऊल जी पडतात भावांना बहिणींना ती तुमच्या समोरच पडतात आपला एक एक पाऊल तुमच्या पुढंच म्हणजे पडतोय पाऊल आणि ह्याच्या आधी एक साधन नव्हतं तुम्हाला दाखवायचं म्हणजे आपण युट्यूबचं चॅनल नव्हतं आपल्याकडे त्याच्यामुळं आपल्याकडे साधन नव्हतं त्याच्यामुळं आमच्या भावांना बहिणींना पूनमताईचं दाजीचं भाच्यांचं काय चाललंय ही माहित म्हणजे माहिती पडत नव्हतं पण जसं आपण युट्यूबचं चॅनल खोललंय तेव्हापासून आमच्या भावांना बहिणींना पूनमताईच्या दाजीच्या भाच्यांच्या जीवनातली पूर्ण माहिती व्हिडिओ दौरान पोचती म्हणजे रोजची रोज बाबा आपलं काय चाललंय काय नाही कसं आहे कसं नाही आपण आज काय खाल्लं काय पिल्लं ही सगळं आमच्या भावांना बहिणींना व्हिडिओच्या दौरान पोचत आणि त्यातच आमच्या भाऊ बहीण भरपूर खुश होत्यात आता कसं आहे आता तुम्ही तर आमचे 8-9 महिने झालं परिस्थिती पाहताय पण आता बरेच बहीण भाऊ तुमच्या पूनमताईला दाजीला आशीर्वाद देतच असतात आशीर्वाद म्हणजे कसं की तुमचं म्हणजे प्रगती होईनच म्हणून तर चला आमच्या भावांना बहिणींना पूनमताईला काय गिफ्ट आणलंय ती घेऊन येते दाखवायला आमचे भाऊ बहीण आतुरतेनं वाट बघतात आधीच पूनमताईला काय गिफ्ट आणलंय बघायला नक्कीच बघा कस काय दाजीने गिफ्ट केलंय आणि आवडलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का बहिणींना आता गिफ्ट तर आवडणार आमच्या भावांना बहिणींना ही तर माहिती आहे कारण की गिफ्ट तुमच्या दाजींनी काय झकास घेतलंय भावांना बहिणींनो लय झकास भावांना बहिणींना विचार केला म्हणजे कसं आहे आता 12-13 वर्ष झाले लग्नाला आता सण आलेला आहे संक्रांतीचा बरोबर आहे की नाही आणि मग संक्रांतीच्या निमित्ताने म्हणलं आज तुमच्या पूनमताईला आतापर्यंत काय देता नाही आलं काहीच नाही काही नाही करता आलं पण म्हणलं चला आता संक्रांत आहे म्हणल्यानंतर मग तुमच्या पूनमताईला गिफ्ट दिलं पाहिजे मग बरोबर आहे का नाही आणि तसं तू हितून तर तुमच्या पूनमताईने वॉर्निंग केलीच होती जर नाही ना गिफ्ट घेतलं मग बघू तुमच्या दाजींना चांगलं 2-4 दिवसात वाळीत टाकायचं 2-4 दिवस वाळीत टाकायचं दाजींना 2 दिवस भाकरच नाही द्यायची असं तुमच्या पूनमताईनी म्हणले होते मग तुमच्या दाजींना वाटलं खरंच करते का काय भावांना बहिणींनो आता मला तुमच्या पूनमताईचा स्वभाव मला माहिती जरी गिफ्ट नसतं घेतलं तरी तुमच्या पूनमताईने मला काय 2 दिवस उपाशी ठेवलं नसतं काय नसतं कारण 13-14 वर्षाचा अनुभव आहे दाजींचा बघा बर चला आमचे भाऊ बहीण वाट बघतात गिफ्टची तर मला वाटतंय घरातच काय हितच दाखवायचं हितच दाखव आता हित काय विषय आहे का नाही येतोपर्यंत मी आमच्या भावा बहिणी बरोबर गप्पा छप्पा मारतो आहे का नाही कारण भावांना बहिणीनं सगळ्यांचाच आज कसं आहे आपलं 8-9 महिने झालं आज तुमच्या दाजीचं आणि पूनमताईचं जे तुमच्या दाजीचं म्हणजे जीवनात पूनमताईच्या जीवनात जे रिअलमध्ये चाललंय गरिबीतून आपण कसं वर जातोय सगळ्यांचंच आशीर्वाद आहे भावांना बहिणीनं तुमचं आम्हाला तुमची अशीच प्रगती होईल असंच म्हणजे सगळ्यांचं आशीर्वाद आहेत भावांना बहिणींना आणि मग तेच आम्हाला खूप आनंद होतोय की आज आम्हाला सगळ्याच भावा बहिणींचा भरपूर सपोर्ट आहे आणि चला म्हणलं आज कसं आहे भावांना बहिणींना आता आपण 12-13 वर्ष झालं लग्नाला म्हणल्यानंतर बाबा चला म्हणलं इतक्या वर्ष झालं लय काबड कष्ट केलं गरिबीतून वर आलो आम्ही
कधी आमच्या दोघांनी आम्ही एकमेकाचा विचार नाही केला. सतत कष्ट करीत राहिलो आणि या कष्टातूनच आज तुम्हाला समोरचा बांगला पलीकडचा उभा राहिलेला दिसतोय. मग आता आज एवढा बांगला उभा करायचा म्हणल्यानंतर मग तुमच्या पुनमताईने आणि दाजीने किती कष्ट घेतला असेल. भरपूर कष्ट घेतलं भावांना बहिणींनो, नको म्हणून तर कष्ट घेतलं आणि आज तेच फळ आहे. आणि भावांना बहिणींना आता हाच आपला हे बांगला, त्या बांगलाला बी आपण एकदम टकाटक बारीमध्ये करणार आहेत. पण आता कसं आहे जरा टाईम कसं आहे, लगेच लगेच कसल्या गोष्टी होत नाही. आता आपण कसं आहे ही बी काम केलं बांगल्याचं, आपल्या नवीन बांगल्याचं थांबून थांबूनच केलं. म्हणजे जसं आपल्याकडं येईल तसं आपण सगळं मटेरियल त्याचं गोळा केलं आणि नंतरच मग आपण त्याचं वरचं जाखण टाकलेलं आहे भावांना बहिणी आतापर्यंत. चला तर आता काय तुमची पुरमताई गेली आणायला, आपण वाट बघू कावाशी गीती कावाशी गीती आहे का नाही. बरं मग भावा बहिणीचं झाला का नाही चहा पाणी? चहा पाणी आता काय टाईम झालेला आहे भावांना बहिणीनं म्हणूनच विचारलंय भावा तुमच्या पुनमताईला गिफ्ट कसं आणलंय ती सांगा बरं का, कमेंट करून दाजीला सांगा. कारण कसं आहे आतापर्यंत तुमच्या दाजीनी का पुनमताईला गिफ्ट नव्हतं घेतलं बरं का भावांना बहिणी, पण आता घेतलंय. मग कसं गिफ्ट घेतलंय ते नक्कीच कमेंट करून सांगा दाजींना. आणि आवडलं का नाही तुम्हाला ते नक्की सांगा बरं का कमेंट करून. कारण आई बांड्या तू मध्ये काय ओरडू नको बाबा, फार माझ्या जवळच येऊन ओरडायला लागला म्हणाल ना तर मग काय करायचं लागेल. हा बरोबर आहे, आज म्हणजे जर टाईम झाला असेल म्हणून मग ते ओरडत असेल बरोबर आहे का नाही. हा आली आली तुमची पुरमताई. तर पहिलं तर आपण नाही ना हो का कालवणाला ही आणला आधी बरं का भावांना बहिणींनो, कालवणाला नव्हतंच काय. आणि तुमच्या दाजीने त्या मंगल कार्याला पशी कडी पत्ता घेत होत पण कडी पत्ता काही ही व्यवस्थित नाही, व्यवस्थितच नाही कडी पत्ता चांगला नाही. तर आणते इकडूनच दाजी ती काय कालवणाला आणलं भाजीपाला आपला भाजीपाला लागतोय ना मग काय करणार मग आणावंच लागतोय भाव. हा आणि गिफ्ट काय आनंदाची बातमी आहे आमच्या भावान बहिणींसाठी. दाजींनी घेतलेलं गिफ्ट बघायचंय कुणाकुणाला बघायचंय गिफ्ट काय ह्यात बघा काय आहे आणि मग सांगा बघा काय नावाचा आधी नाव नाही उरफट दिसतंय नाव नाही का उलट दिसतंय पुढचा समोरचा कॅमेरा असल्यामुळं. तुमच्या दाजीने आणलेलं गिफ्ट बघायचं आमच्या भावांना. बाबा थांब जरा भावांना बहिणी हो का, आता तुमच्या पुनमताईला गिफ्ट आणलेलं आहे आणि गिफ्ट बघितल्यानंतर नक्कीच दाजीला कमेंट करून सांगा दाजीने तुमच्या पुनमताईला गिफ्ट कसं घेतलंय नेमकं. औ बरं आता दाखव असं होय म्हणलं काय अजून आहे का काय काय. तर गिफ्ट दाखवायचं आमच्या बहिणींना, आमच्या बहिणींना तर नक्कीच आवडेल असं वाटतंय पुनमताईला तुमच्या. तर गिफ्ट आपण बघू काय आधी ओळखा तुम्ही काय ते उरपट अक्षर दिसते त्याच्यामुळे काय ओळखू येणार नाही. आमच्या भावांना बहिणींना वाटेल ही काय आहे ही काय आहे. तर बहिणींना ही तुमच्या पुनमताईच पहिलं गळ्यातलं आहे हो काही. आता ही केलंय तोडलंय म्हणजे काय केलं दुसरं नवीन गाठलंय ना एक त्याच्यामुळं ही नवीन गाठल्यामुळं ही तोडलेलंय. तर ह्याच्यात तुमच्या पुनमताईनी पहिल्यांदा काय केलं होतं असल्या शिपल्या केल्या होत्या हो का असल्या शिपल्या करून ठेवलेल्या दोन चार वर्ष झाल्या पण त्याला आहे ना हीच नव्हतं काय नव्हतं मनीच नव्हतं त्याच्यामुळे हो का तुमच्या पुनमताईनी ह्याच्यात गाठलं होतं ह्याच्यात असं चार बरे दोन चार वर्ष झालं नुसतं शिपल्या करून ठेवल्या होत्या काबाड कष्टातून म्हणजे सगळा संसार परपंच भागवून बर का. आमच्या बहिणी म्हणतात की काय निसतं तसंच पण नाही सगळा संसार बघून तुमच्या पुनमताईने केलं होतं पुरींच ही सगळं बघून थोडं थोडं रुपया दोन रुपये ठेवून काका
सक्रातीच्या मुहूर्ता टंटडान डन 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 टंटडान बघा कस काय आहे ना भारी का तुमच्या दाजींनी केलेलं गिफ्ट आज हो का ही जुनं आहे आपलं बरं का ही पहिलं आहे हे करून ठेवलेलं होतं तुमच्या पूनमताईनी एवढंच का हे शिपल्या 4 वर्षापूर्वी केलेले होत्या आणि मग त्याला आता ही आपण मनी केले मनी केलेलं येत आता तुमच्या दाजीने कसं आहे भावांना बहिणींना आता मी काय म्हणतोय भावांना बहिणींना आता ही पहिलंच पूनमताईने करून ठेवलं होतं पण आपण आज दाजीने याला पूर्ण करण्यासाठी याला मनी गिफ्ट केले तुमच्या पूनमताईला ती बी सक्रातीच्या मुहूर्तावर सक्रातीच्या मुहूर्तावर बघा कस दिसतय भारी दिसतय का कशी दिसते तुमची पूनमताई आता का बघा बहिणींनो तुमच्या दाजींनी दिलेलं गिफ्ट तुमच्या पूनमताईला कस काय वाटलं अजून एक गिफ्ट घ्यायचंय पण तुमच्या दाजींकडून काय घ्यायचंय गिफ्ट सक्रातीला साडी पण घ्यायची आता काय झालं बहिणींनो भावांना बहिणींनो तुमच्या दाजींचा खिसाच मोकळा झाला अहो खाऊ दे आता कसं आहे तुम्हाला सांगतो आपल्या बायकोसाठीच झालं ना एक तर 12-13 वर्ष झालं तिने काव मागितलं नाही दाजीला भावांना बहिणीनं 12-13 वर्ष झालं का भावांना बहिणीनं काय झालंय माहिती का 12-13 वर्ष झालं आज तुमच्या पूनमताईला दाजीकडून कुठलं बी गिफ्ट मिळालेलं नाही पण आज तुमच्या पूनमताईसाठी आज गिफ्ट दिलंय तर कसं वाटलंय भावांना बहिणीनं सांगा नक्की कमेंट करून सांगा हो हे काय तुमच्या दाजींनी काय म्हणतात का नाही हे तुमच्या पूनमताईनेच केलेलं आहे आधी मिशन कामाचे आपलं 10-5 साठवून आणि ही तुमच्या दाजींनी आता ती पूर्ण केलं या म्हणजे अर्धच होत ती पूर्ण केलंय तुमच्या पूनमताईनी काळ्या मण्यात गाठलं होत ती पहिलं आणि आता आपण नवीन ही केलंय हो का दिसतय का नवीन आणि जुनं दिसतय का दिसतय ना पण कसं वाटलं बहिणींनो भावांनो गिफ्ट कस काय वाटलं सांगा भावांना बहिणींनो तुमच्या दाजींनी दिलेलं गिफ्ट का ही काळ मनी ह्यात गाठलं होतं आपण ती पहिलं स्टार्टला पण दिसतय कस बघा आज तुमच्या पूनमताईला कस काय दिसतय की मी बघतोच दाखवते की हे ठेवू दे मला हे ठेवती पडल ही बी लागत आपल्याला होय मग काय एक तर कधी वाटलं बी नव्हतं की ह्याला भेटेल म्हणून पण झालंय भावांना बहिणींना तुमच्या पूनमताईच्या तकदीरात होतं म्हणायचं आणि तुमच्या दाजींनी बी घेतलंय पण अजून तुमच्या पूनमताईला अजून एक गिफ्ट घ्यायचंय सक्रातीच्या टायमाला दाजींकडून देऊ ना देऊ नाही म्हणत नाही दाजी अजिबात होय तर उभा राहून दाखवती कसं दिसतय ती कसं दिसतय तुमच्या दाजींनी घेतलेलं पूनमताईला गिफ्ट गिफ्ट कसं सांगा भारी आहे का भारी भारी असलं तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का बहिणींनो आणि तुमचं दाजींनी घेतलं ना ह्यातच लय समाधान आहे तुमच्या पूनमताईचं आणि ही गाठलं बी आपण लगेच गाठून बी आणलं भारी पैकी मस्त पैकी पण याला भावाना बहिणीनो गाठायला पैसे घेतले बा होय हा चैनीतला घंटल केलाय ना हे काय चैनीतला केलाय चैनीतला हे काय कसा वाटतोय बहिणींनो बघा भारी आहे का आणि तुमच्या पूनमताईला कस काय दिसतोय पूनमताईला कसा दिसतोय पण अजून तुमच्या दाजींना आता सांगती सक्रातीला साडी पाहिजे येणार भावांना बहिणींना नाही म्हणलंय का मी तुमच्या पूनमताईला नाहीच म्हणणार नाही सक्रातीला साडी बी घेणार आहे तुमच्या दाजींकडे घेणार म्हणा मी भारी पैकी साडी तर कसं वाटलं गिफ्ट भावांना बहिणींना कमेंट करून सांगा नक्की कमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या पूनमताईला पण कसं दिसतंय नक्की सांगा म्हणलं चला आमच्या बहिणी आतुरतेनं वाट बघत असतील पूनमताईच्या गिफ्टची म्हणून तुमच्या पूनमताईनी तुमच्यासाठी आल्या आल्या चहा पिली बर का आल्या आल्या हे काय फुलपात्र पण तिथंच ठेवलंय चहा पिली आणि
म्हणलं चला आता आमच्या भावान बहिणींसाठी व्हिडिओ बनवावा आणि सांगावा की तुमच्या दाजींनी ऑलरेडी तुमच्या पूनमताईला गिफ्ट घेतलेलं आहे. कसं वाटलं भावानं बहिणीनं गिफ्ट आवडलं का नाही सांगा नक्कीच कमेंट मध्ये. हा आहे का नाही बघा कस काय भारी आहे ना. तर चला भावांना बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.